हेलो सकल मराठा समाज मंडळ आयोजित हेलो चेक हेलो मराठा चषक 2023 या क्रिकेट श्रृंखलेतील आजचा हा अंतिम दिवस अंतिम दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना साईराज ए विरुद्ध अंशुमान इलेवन स्पोर्ट क्लब खांदा कॉलनी या दोन संघांदरम्यान जिथे नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं ते साईराज ए या संघाने आणि प्रथम आमंत्रित केलं ते अंशुमान इलेवन या संघाला. प्रवीण सर जर विचार केला तर दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये जर विचार केला सचिन इलेवन या संघाला नमवत अंशुमान इलेवन या संघाने बाजी मारली तर मोरिया इलेवन या संघाला नमवत साईराज ए या संघाने द्वितीय फेरीमध्ये प्रवेश मिळवला. तर चालू सामना हा फक्त चार षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे. तर चला माझा आवाज दोन्ही संघाने कानापर्यंत पोहोच असेल. तर मित्रांनो कृपया तुम्हाला आम्ही वारंवार सूचना करतोय की तुमच्या अतिरिक्त 12 खेळाडू आमच्या व्यासपीठावरती पाठवायचा आहे कारण भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे. स्पर्धा मानाची स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा प्रतिष्ठेची या अशा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ज्या स्पर्धा असतात आणि त्यावेळी आम्ही वारंवार आम्ही तुम्हाला उल्लेख विनवणी करतो की तुमचा 12 खेळाडू पाठवा. हे म्हणजे निश्चित आपण एक प्रोफेशनल खेळाडू आहात आणि अशा वेळेस जर तुमच्या संघाला जर आम्ही वारंवार जर विनंती करत असेल तर निश्चितच ते योग्य नाही आहे. पुन्हा एकदा विनंती करेल मी की कृपया 12 खेळाडू पाठवायचा आहे. तर या दरम्यान तर अंशुमान इलेवन संघाचा संघनायकाचा आभार की त्यांनी आमचा 12 खेळाडू पाठवला आणि साईराज ए या संघाचा देखील 12 खेळाडू झाले. आभार आहे आम्ही आभारी आहोत. तर चला गेम ऑन पंच आपण सामना सुरू करायचा आहे. तर माझ्या पहिला चेंडू त्या चेंडूवर आता मात्र खणाखाती प्रहार करतोय. आले आता मात्र आपले जोहर काय आहेत ते आता मात्र दाखवतोय फलंदाज यावेळेस सुदर्शन. आणि निश्चितच बघितलं प्रवीण सर तर चेंडूच्या वेगाचा फायदा करून घेतला आणि चेंडूला भिरकावून लावलं गली आणि कव्हर पॉइंटच्या माध्यमातून हलका चेंडूला लॉफ केलंय. आपल्या मनगटाच्या सहाय्याने चेंडूला आता मात्र भिरकावून लावलं ते कव्हर ड्रॉच्या माध्यमातून चार धावांकरता आणि आपल्या खात्याची सुरुवात आणि आपल्या धावसंख्येचा शिरगणीचा केलाय तो संघाचा सुदर्शन याने चार या धावसंख्येने. चार षटकांचा हा सामना आणि या चार षटकांमध्ये निश्चितच जो विचार केला तर माणूस असेल किमान 40 ते 45 धावा उभारण्याचा. यावेळेस बघा पुन्हा एकदा सोरेख चेंडू परंतु अतिरिक्त एक धावा आता मात्र मिळते. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढायचं होतं चेंडूला भिरकावून लावायचं होतं ते मिडॉनच्या डोक्यावरती परंतु चेंडूने अंदाजापेक्षा कमी उसळी घेतली आणि म्हणून काय संपर्क होऊ शकला नाही आणि चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. माफ करा एक धाव आता मात्र मिळते. या एका धाव समीकरण मात्र एक ने वाढते धाव संघ थांबते ते अंशुमान इलेवन संघाचे 5 या धावसंख्येवरती. आणि या दरम्यान अतिशय देखना सुरेख फटका येतोय तो षटकार. पुन्हा एकदा अखोट टप्पा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आता मात्र बॅट अगोदर फिरली गेली चेंडू नंतर उशिरा आला गेला त्यामुळे काय टी फॉर टॅट चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. बघा षटक क्रमांक एक मात्र प्रगती पथावरती आहे. पहिल्या चेंडूवरती लॉफ केलं चेंडूला मिळाल्या त्या चार धावा तदनंतर आली ती एक धाव तदनंतर मिळाल्या त्या सहा धावा एकूण धावसंख्या धावफलक मात्र बघितलं तर 11 ही धावसंख्या आहे. एक धाव आता मात्र मिळते डिक्लेअरच्या माध्यमातून. तर पंच आम्हाला सांगायचं की एक लेग पाहिजे. धन्यवाद. या दरम्यान पुन्हा एकदा हलका स्टिअर केला चेंडू चेंडू जातोय तो मात्र गली आणि कव्हरच्या दिशेने जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका समीकरण मात्र एकने वाढते धावसंख्या थांबते ती आता मात्र
13 घरामध्ये प्रेमचा विचार केला तर जो मनसुबा आखला होता सुरुवातीपासूनच आपल्याच ड्रेसिंग रूम मधून की फलंदाज सुदर्शन आणि विकास यांनी की किमान पहिल्या षटकामध्ये 13 ते 15 धावा उभारायच्या आणि ज्या त्याच प्रकारच्या त्या दिशेने वाटत मात्र वाटचाल करतायत. म्हणजे जवळपास जर विचार केला तर जर सरासरी आपण जर बघितली तर जवळपास करंट रन रेट हा 13 आहे. म्हणजे 13 चौक 52 जवळपास 55 धावा उभा करणारा माणूस असेल तो यावेळेस अंशुमान 11 या संघाचा. परंतु जर समोर विचार केला तर साईराज अ या संघाचा जर विचार केला तर साईराज अ या संघामध्ये देखील एक नामवंत असे आणि दिग्गज गोलंदाज आहेत आणि त्यांचा विचार असेल की लवकरात लवकर फलंदाज सुदर्शन आणि फलंदाज विकास याला आता मात्र लवकरात लवकर तंबूच्या आशयाला पाठवणं. या दरम्यान षटक क्रमांक 2 ने तिथे होते सुरुवात. पहिल्या चेंडूला तर मात्र भिरकावून लावायचं होतं, जोर जोरकस फटका मारायचा प्रयत्न होता, बॅकफूट वरती पंच करायचा होता, परंतु चेंडू जातो होता आता मात्र निर्धाव. आणि या निर्धाव च्या समाप्तीनंतर चेंडू धावसंख्येचा फलक मात्र काय स्थिरावतोय. धावसंख्या आहे ती आता मात्र 13 घरामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉफ केला, चेंडू जातोय तो सरळ आपल्या मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. बराच वेळ शांत असल्या धावफलक आता मात्र एक ने पुढे सरकतोय. याच बरोबर समीकरण आता मात्र बनते ते बिनगडीबाद 14 ही धावसंख्या. जमीची बाजू म्हणजे एक की दोन्ही फलंदाज आघाडीचे दोन्ही फलंदाज आता मध्ये अजून देखील खेळपट्टीवर तग धरून आहेत. म्हणजे एक मोठ्या पार्टनरशिपकडे आता मात्र ते पुढे वाटचाल करतात आणि ही पार्टनरशिप जसजशी वाढत जाईल तस तसं नंतर पुढच्या या षटकांमध्ये या चेंडूवरती घनागती प्रहार षटकार चौकार बघायला मिळणार यात तीळमध्ये शंका नाहीये. या दरम्यान पुन्हा एकदा पंचांना पार्क टाकला चेंडू होता. या दरम्यान जर विचार केला तर पुन्हा एकदा जोरकस फटका होता मारायचा होता, परंतु प्रयत्न मात्र असफल होतोय, सफल ठरतोय तो आता मात्र गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू जातोय तो मात्र निर्धाव. धावसंख्या आहे ती आता मात्र 14 घरामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, चेंडू बॉल बॅटराव केले, चेंडू जातोय, चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल, तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका धावाचे समीकरण मात्र 1 वाढते. धावसंख्या थांबते ती आता मात्र 15 घरामध्ये. चार चेंडूचा खेळ संपलेला आहे. म्हणजे बघा प्रवीण जर विचार केला तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्याचं बघितलं तर जवळ फक्त एका मर्यादित धावसंख्येवरती रोखलंय ते साईराज ए या संघाच्या या गोलंदाजांनी. षटक क्रमांक 1 थोडंसं मागे ठरलं होतं, परंतु चांगलं कमबॅक केलंय ते यावेळेस बारक्याचा विचार केला. बारक्यांनी मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा केली होती, परंतु 6 धावसंख्या ती या षटकानंतर 21 धावा. बघा बराच वेळ शांत असल्या फलंदाज आता मात्र आपली बॅट आता मात्र खोली करतोय, परंतु पुन्हा एकदा चांगलं कमबॅक टी फॉर टॅट जशा तसं उत्तर दिलेलं आहे. या अगोदरच्या ओरपी चेंडूची जरी षटकार आला, परंतु तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन करतोय तो गोलंदाज महेश आणि या षटकातील अंतिम चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव. जर बघितलं प्रवीण सर तर 10.50 सरासरीने आता मात्र धावा एकवटल्यात त्या अंशुमन 11 या खांदा कॉलनी या संघाने. आणि निश्चित बघितलं तर षटक क्रमांक 1 जे हाताळलं होतं त्यावेळेस 13 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज बाळू यांनी, परंतु यावेळेस जर बघितलं तर निश्चितच 9-8 धावा आता मात्र खर्च केल्यात त्या मात्र गोलंदाज महेशाने. म्हणजे बघा जो वाढता आलेख होता, धावसंख्या आहे ती 21, जो वाढता आलेख जो होता ना प्रवीण सर अंशुमन या संघाचा, त्याला मात्र कुठेतरी आलेखाला आता मात्र कुठेतरी फुलस्टॉप लावण्याचा प्रयत्न केलाय तो गोलंदाज महेश कर्वी. पुन्हा बघा जी कामगिरी केली गोलंदाज महेश यांनी ती कामगिरी गोलंदाज
कामत करतील का या दरम्यान बघा अतिशय सुंदर चेंडू होता. वारंवार मोठे फटके खेळायचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय. या दरम्यान चेंडू राईट इन द स्लॉट आणि निश्चितच जसा चेंडूचा आणि बॅट संपर्क झाला एक स्वीट दोन नावं आता मात्र आपल्या समोर येतात ते म्हणजे निश्चितच मोहम्मद कैफ आणि युवराज सिंग. अतिशय भारत या क्रिकेटच्या दुनियेतील या ठिकाणी सलग तीन षटकारासाठी भांबरे साहेबांकडून रुपये 500 या ठिकाणी विकेट डिजिटल यांचे सर्वे सर्वा मनीषजी विश्वकर्मा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर आपलं हार्दिक स्वागत. तर बघा विचार करायचा षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 4 चेंडू खेळ संपलेला आहे आणि आता यावेळेस विकास आणि विवेक ही जोडगोळी यावेळेस आता मात्र खेळपट्टीवरती आहे. अतिशय सुरेख चेंडू बघा अतिशय वेगवान टाकला चेंडू खांद्यांचा अतिरिक्त वापर केला आणि चेंडू आता मात्र टेक ऑफ करून दिलं. एक परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो ती डिलिव्हरी आता मात्र टाकण्यात यशस्वी झाला तो गोलंदाज कामत. धावसंख्या आता काय स्थिर धावसंख्या आहे ती 29 घरामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा अखोट टप्प्यात चेंडू होता गुडले स्पॉटवरून टेक ऑफ केले गेले आडव्या बॅटने खेळचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय तो मात्र गोलंदाज आणि याचबरोबर पुन्हा एकदा चेंडू जातोय तो आता मात्र निर्धाव आणि षटक क्रमांक 3 देखील होते ते सांगता. 9.67 सरासरीने अंशुमन 11 या संघाने धावसंख्या धावफलकात लावली ती 1-39 घरामध्ये. प्रवीण सर षटक क्रमांक 1 ज्यावेळी हाताळलं होतं त्यावेळेस धावसंख्या होती 13 परंतु जसं षटक क्रमांक 2 महेश यांनी हाताळलं त्याने तो जो वाढता आलेख होता अंशुमन 11 या संघाचा त्या आलेखात कुठेतरी त्यांनी ब्रेक लावला कुठेतरी त्यांनी फुलस्टॉप लावला अंशुमन या संघाला आणि 35 धावा करून 36 धावांचं आव्हान उभं केलंय ते साईराज ए या संघाला.
हॅलो, यानंतर साई इलेवन आणि एम एस सी इलेवन. चला या दोन संघाचे संघनायकाने यायचे, कृपया विनंती असेल. या पुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना असेल साई इलेवन विरुद्ध एम एस इलेवन या दोन संघादरम्यान. तर चला साई इलेवन वाले आलेले आहेत. तर साई इलेवन संघाचा संघनायक इथे आलेला आहे आणि एम एस संघाचा देखील इथे संघनायक इथे आलेला आहे. आपण टॉक्स बॉक्समध्ये आपण उभं राहायचं आहे. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि परब साहेब यांच्या विना मनीष परब साहेबांना देखील विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या चालू सामन्याचा नाणेफेक करायचे पुढील मॅच सामन्याचा. अखिल भारतीय विद्यार्थी सेना रायगड दुसऱ्या फेरीतील अंतिम लढत आपण पाहणार आहोत. साई इलेवन विरुद्ध एम एस इलेवन या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाते उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. आणि नाणेफेक जिंकलाय तो एम एस इलेवन या संघाने नाणेफेक जिंकलेली. तर विनंती असेल फलंदाजी. धन्यवाद. तर जसा हा सामना संपेल तसं आपण कृपया आपल्या सलामीवीरांना आपण तयार ठेवायचं आणि लगेचच आपण खेळपट्टीकडे आगेकूच करायची आहे. छत्तीस धावांचा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला साईराज ए हा संघ जो विचार केला तर हे धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस खेळपट्टीवर आपण पाहत आहात. फलंदाज प्रसाद आणि फलंदाज महेश या दोन विस्फोटक जोडीला यावेळेस बघा अतिशय सुरेख फटका, परंतु काहीसा नैसर्गिक अडथळ्यामुळे एक धाव आता मात्र मिळते. या एकादाच्या भारावर समीकरण मात्र दोनने वाढते. षटक क्रमांक एक हाताळतोय गोलंदाज विवेक. जर विचार केला तर चेंडू क्रमांक एक टाकला होता तो गेला होता निर्धाव, परंतु तदनंतर सलगच्या दोन चेंडूवरती आल्या त्या एकेरी धावा. या दोन धावेनंतर समीकरण मात्र दोनने वाढते. एकूण धाव संघाचा विचार केला तर येणार 21 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. प्रवीणचा विचार केला तर 36 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ह्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी सर्वात मोठी यशस्वी जोडी जर असेल साईराज अ संघाकडून तर फलंदाज महेश आणि फलंदाज प्रसाद यांच्यावरती ही खूप मोठी जबाबदारी असणार आहे. तर जोपर्यंत फलंदाज महेश आणि फलंदाज प्रसाद खेळपट्टीवरती असतील तोपर्यंत निश्चितच साईराज अ या संघाच्या संघनायकास मात्र निश्चितच विजयाची आशा असणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र असफल ठरतो, परंतु चेंडू जातोय तो एक या धावसंख्येवरती. या एका धावांचे समीकरण मात्र एक ने वाढते. प्रसाद पोहोचतोय आपल्या नाबाद एक या धावसंख्येवरती तर महेश पोहोचतोय आपल्या नाबाद दोन या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार विवेक. आता मात्र कोणत्या आणि कशा प्रकारचा मारा करेल, तिखट मारा करेल गोलंदाज प्रसाद याला की आणि कोणत्या दिशेवरती टप्पा मारा करेल यावेळेस प्रश्नचिन्ह उभं असणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा बघा आपल्या रनअप वरती घेतोय तो रनअप आणि पंचांना पार्क टाकला चेंडू होता तसा चेंडू पडला राईट इन द स्लॉट. चेंडू जातोय तो दणदणीत खणखणीत लॉंग ऑफच्या क्षेत्रावरून चार धावांकरिता.
म्हटलं होतं की जोपर्यंत फलंदाज प्रशांत आणि फलंदाज महेश जोपर्यंत खेळपट्टीवर असतील ना तोपर्यंत चौकार आणि षटकार येणार या तिळीमध्ये शंका नाही. परंतु पुन्हा एकदा पंचांना पाक टाकला चेंडू, परंतु यावेळेस आता मात्र चेंडूने अंतर आणि उंची दोन्ही गाठल्या तो खणखणे दणदणीत मारा चषक षटकार. चौथा आणि पाचव्या चेंडूवरती पाचव्या सहाव्या चेंडूवरती मात्र आल्या त्या 10 धावा आणि जवळपास पुन्हा एकदा या सामन्यावर शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय तो साईराज अ खांदा कॉलनी हा संघ. येणारे 18 चेंडू आणि 23 धावांची गरज. धावसंख्या त्या फलकावरती आता मात्र 13. तर षटक क्रमांक 2 हातावतोय गोलंदाज. गोलंदाज युसुफ यावेळेस बघा बॉलचा बॅटर ऑफ केलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जाते तो चेंडू आणि परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि एक संधी मात्र मिळते ती डीजे यांना. अंबल पाहायला मिळालं ते सीमेरच्या नजदीक आणि 4 धाव मात्र जाऊन मिळत आहेत त्या साईराज ए या संघाला. म्हणजे प्रवीण बघा या लहान लहान चुका आपल्याला आत मात्र पराभवाच्या गर्तेत नेऊन ठेवू शकतात. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हलक्यात स्टेअर केला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या 1 धावाच्या भारावर समीकरण मात्र 1 ने वाढते. प्रसाद खेळतोय आपल्या नाबाद 11 या धावसंख्येवरती तर महेश खेळतोय आपल्या नाबाद 7 या धावसंख्येवरती. धावसंख्येचा विचार केला तर अजून देखील येणारे 16 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे आणि सांगायची धावसंख्या आहे ती आता मात्र 18 या धावसंख्येवरती. यावेळी बघा अतिशय खराब चेंडू, या खराब चेंडू येते तो षटकार हलकासा ओरपिच चेंडू.